अनेक वर्ष काम करून ज्यांनी भाजपला बळ दिलं ते माननीय एकनाथराव खडसे साहेब यांनी त्यांचा पक्ष सोडलेला आहे असं मला थोड्या वेळापूर्वी सांगितलं आणि म्हणून त्यांनी भाजपचा त्याग केलेला असल्यामुळे शुक्रवारी दुपारी 2 वाजता श्रीयुत खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यामुळे बळ वाढेल असा मला विश्वास आहे. एक अनेक वर्षाचा अनुभवी नेता अनेक प्रश्नांशी अनेक मुद्द्यांशी संबंधित काम करून महाराष्ट्रातल्या विविध विषयांचा अभ्यास असणारा नेता हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतोय. त्यांचं स्वागत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी दुपारी 2 वाजता करणार आहोत. सर, त्यांना पक्षात घेत असताना काही जबाबदारी दिली जाणार आहे का? कारण की चर्चा अशी आहे की विधान परिषदेच्या आमदारकीसाठी सुद्धा त्यांना संधी दिली जाऊ शकते. ते पक्ष योग्य वेळी योग्य ते पावलं टाकेल. त्याविषयी आज त्यांचा प्रवेश होतोय हीच मला आपल्याला बातमी द्यायची. मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी सुद्धा चर्चा आहे. त्या अनुषंगाने काही पक्ष चर्चा झाली किंवा त्यांना काय पक्षाने आश्वासन दिलंय? आज त्यांचा प्रवेश होतोय. प्रवेशाची बातमी मी तुम्हाला देतोय. ही एक सुखद बातमी आहे आणि भारतीय जनता पक्षावर मध्ये त्यांच्यावर गेले काही वर्ष सतत जो अन्याय होतोय तो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी पाहिलेला आहे आणि मला वाटतं की त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्षचा त्याग केलेला आहे असं मगाशीच त्यांनी मला सांगितलं. त्यामुळं आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास काही अडचण नाही. ते राष्ट्रवादीत प्रवेश करतात. सर, पण आधी निवडणुकीच्या काळामध्ये दयारामांची जास्त चर्चा होती. आता आयाराम मोठा दिसत नाही. आम्ही भाजपचा इतका मोठा नेता तुमच्याकडे येतो, मला वाटतं ही चाहूल आहे पुढे काही तुमच्यातून गेलेले लोक सुद्धा परत येतील. आता डीबीपी मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीबीपी मार्ट ऍप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.